आपण चर्चा करतोय ईडब्ल्यू एस मधून बाहेर पडल्यानं मराठा समाजाचं नुकसान झालं का आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत राजेंद्र कोंडे डॉक्टर उद्धव घोडके पाटील आहेत संजीव भोर आहेत गंगाधर काळकुटेजी आहेत मला या चर्चेमध्ये कुंडरे सर तुम्हाला विचारायचंय त्याच्यानंतर डॉक्टरांकडे सुद्धा जायचंय ई डब्ल्यू मध्ये विद्यार्थ्यांना फी माफीच्या संदर्भातला जो निर्णय होता म्हणजे ओबीसी पेक्षा कमी जास्त फी द्यावी लागत होती तो एक मुद्दा आणि राजकीय आरक्षण ईडब्ल्यू एस ला नाहीये म्हणून या दोन मुद्द्यामुळे ईडब्ल्यू एस नको अशी जनभावना तयार झाली का आधी तुम्ही थोडक्यात आणि नंतर मग गोडके पाटलांकडे जातो आता महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यू एस आणि ओबीसी फीच्या बाबतीतलं स्ट्रक्चर आहे अपवाद वगळता जवळपास नव्वद टक्के सेम आहे आजच्या घडीला आहे आजच्या घडीला आहे कारण महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे की ज्यांनी आरक्षण आणि सवलती पॅकेज वेगवेगळी करून सवलतीच्या बाबतीमध्ये ओबीसीच्या समकक्ष खोल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना त्या लेव्हलला आणलेलं आहे आता मुलींचा पण त्याच्यामध्ये विषय कव्हर झालेला आहे फक्त याच्यामध्ये राजकीय आरक्षण नसल्यामुळे ईडब्ल्यूएच च्या मंडळींना निवडणुका लढवता येत नाही हा पहिला त्याच्यातला लॉस आहे दुसरा ह्याच्यामध्ये असं आहे की त्या माणसाचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते दरवर्षी बदलत राहतं पण ते पण सरकारकडनं आम्ही प्रोटेक्ट करून घेतलं की एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर पुढच्या वर्षी जर ते वाढलं आठ लाखाच्या पुढे गेलं तरी ते त्याचं ऍडमिशन ही सवलत त्याचा पूर्ण शैक्षणिक कालावधी पूर्ण होईपर्यंत ते कवर राहील तो पण आपण डिसिजन घेतलेला आहे आता फक्त अडचण आमची तेवढीच आहे की आरक्षणच्या प्रवर्गामध्ये ओबीसीत जाऊन इलेक्शन लढवता येते आणि हिकडं राहून इलेक्शन लढवता येत नाही एवढा त्याच्यातला फरक आहे ठीक आहे घोडके सर आणि अजून एक अर्धा सेकंद सांगतो वैद्यकीय जी महाविद्यालय आहेत राज्यामध्ये त्याच्यामध्ये वैद्यकीय बाबतीमध्ये गवर्नमेंट कॉलेजमध्ये च आरक्षण आहे पण प्रायव्हेट कॉलेजनी का ठेवलं नाही हा पण संशोधनाचा सगळ्या शिक्षण सम्राटांना प्रश्न आहे ठीक आहे घोडके सर कॉलेजेस मध्ये फक्त ईडब्ल्यूएस आरक्षण मिळतं बाकीच्या प्रायव्हेट मध्ये ईडब्ल्यूएस मिळत नाही ईबीसी मिळते आठ लाखाच्या आतल्या मर्यादेला ला, पंधरा लाखावर मिळली कोणत्या फार बदल आहेत फार मोठ्या लेवलचे दहा हजाराचे फी स्ट्रक्चर आता माझ्या सरकारने परंतु तरीही अनेक कॉलेजेसमध्ये ज्यामध्ये आधी मुली फी माफ होईल मुलीकडून फी वसूल केली आजही बर का हा म्हणजे जी मुली फी माफ झाली सर माफ करा तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही म्हणजे तुम्ही काय म्हणताय आम्हाला लक्षात काहीतरी तांत्रिक अडचण असेल मला गंगाधरजींना विचारायचं आहे गंगाधरजी आपण जो हायपोथेटिकल प्रश्न मी त्यांना विचारला तो तुम्हाला सुद्धा विचारतोय तुम्ही उत्तर द्यावा अशी अपेक्षा आहे ओबीसी मध्ये समजा सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तर मराठा समाजाला त्याच्या मराठा समाजाच्या वाट्याला किती टक्के आरक्षण येऊ शकतो एकोणीस टक्क्यापैकी आणि तेवढ्याला समाधान होईल का मग श्री बोलताना माझ्याकडे एकोणीस टक्के विषय आला त्याच्या बत्तीस टक्के म्हणायचं होतं मला आणि चौसष्ट टक्के जी ओबीसीची लोकसंख्या आहे त्याच्यात मराठा इन्क्लूड आहे त्याच्यामुळं आमची बत्तीस टक्के जी लोकसंख्या आहे त्याच्यात आम्हाला सोळा टक्के आम्हाला लोकसंख्येप्रमाणे आरक्षण येत आहे मग ते राजकीय असेल किंवा आरक्षण वेगवेगळं देता येत नाही त्याच्यामुळं आम्हाला जे द्यायचंय आमच्या लोकसंख्येप्रमाणे द्यावं हे मनोज दादांनी पण सांगितलेलं आहे एकोणीस टक्के आहे ओबीसीचं आरक्षण बाकी बायफर्केशन झालेलं आहे नाही ते पर... पर... बायफर्केशन बी त्यावेळेस पवार साहेबांच्या सरकारनं सगळ्या लोकांना आमचं आरक्षण वाटलेलं आहे ना संजीव घोर आहेत त्यांच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी अजितदाद ते सरळ जे काय ते आमचा आम्हाला देऊन टाका पवार साहेबांवर बोलायला पाहिजे गंगाधरजी पवार साहेबांनी कसं वाटलं पवार साहेबांनी काय केलं कसं वाटलं आरक्षणाचं त्याच्यावर बोललं पाहिजे की नाही आपण बोलतो पवार साहेबांवर बोला पवार साहेबांवर पण मला मला तुम्हाला विचारायचं आहे संजूजी एक मिनिट एक मिनिट गंगाधरजी मला मला त्यांना विचारायचं आहे वेळ कमी आहे माझ्याकडे ते म्हणतात गंगाधरजींचा पहिला ब्रेकच्या पूर्वी त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ओव्हरऑल सगळं आरक्षण वाढवा हा पर्याय असू शकतो का कसं आहे ही जी भाषा आहे ही पवार साहेबांची भाषा आहे पंच्याहत्तर टक्के पर्यंत आरक्षण वाढवा हे पवार साहेबांचं माध्यम वर्षात पवार साहेबांनी का आरक्षणाची मर्यादा वाढवली नाही पन्नास वर्षात काँग्रेस आणि पवार साहेब सातत्या मागच्या पन्नास वर्षात पवार साहेब आणि काँग्रेस सातत्याने सत्तेत राहिले त्यावेळेस पवार साहेबांना का सुचलं नाही ज्या काय ओबीसी आरक्षणाचे उपवर्ग आ, उपप्रवर्ग तयार केले साहेबांनी त्यावेळेस काय सुचलं नाही मराठा पन्नास टक्केच्यावर पंच्याहत्तर टक्केपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवावी म्हणजे पवार साहेब लावणारे मुद्दे पुढे करतात आणि आम्ही आमचा समाज या अशा आभासी मुद्द्यांच्या मागे पळत राहतो पवार साहेब त्यांचं राजकारण साठतात साहेब अशा भावनिक मुद्द्यांना हात घालून राजकारणासाठी आपलं राजकारण कसं यशस्वी करायचं जातीय मुद्द्यांच्या आधारे पवार साहेबांची मास्टर की नाही संजय त्यांचं म्हणणं बोलतोय तुम्ही थांबा जरा साहेबांनी काय केलंय मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते बोलतोय मी तुमच्या विरोधात बोलत नाही पवार साहेबांची बाजू घेऊन तुम्हाला बोलायची गरज नाही हे बघा ज्यांनी पन्नास वर्षात मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला त्यांच्या बाजूनी तुम्ही आज जरंगे पाटलांचे समर्थक म्हणून इथे बोलतायत आंदोलक म्हणून बोलतायत तर तुम्ही पवार साहेबांच्या बाबतीत काय आक्षेप मी नोंदवले इथे तर त्या बाबतीत खोडून काढण्यासाठी तुम्हाला बोलायचं त्यांचं म्हणणं आहे जर पवार साहेबांनी चूक केली असेल तर तुम्हाला संधी गंगाधर थांबा उत्तर घेतो हा डॉक्टर 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 मी एक उत्तर घेतो लगेच तुमच्याकडे तो हा ते म्हणतात जर पवार साहेबांनी चूक केली असेल तर तुम्हाला संधी होती आता पण आहे अजून आचार संहिता लागलेली नाहीये आज मी तिला हा भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना आमचं केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आम्ही जे जे मराठा समाजाला चांगले देता येईल सर्व निर्णय आम्ही घेतलेले आहेत समाजात भांडण वाढणार नाही दोन समाजात उत्तुष्ट वाढणार नाही सामाजिक महाराष्ट्रातला राहील आणि मराठा समाजाचं असेल ओबीसीच्या समाजाचं समाधान हे पाळलं जाईल अशी भूमिका आम्ही घेतली पवार साहेब मात्र या दोन समाजात भांडण कशी वाटतील अशा पद्धतीचे मुद्दे पुढे करतात ते त्यांचं राजकारण साधण्यासाठी ही आंदोलनं आणि अशा पद्धतीचे नाही पण मला मला एक लक्ष द्या तुम्ही पवार साहेब म्हणतात तर ते म्हणतायत की भाजप आहे ते भाजपवर आरोप करतात बरं डॉक्टर तुम्ही बोला डॉक्टर तुम्ही बोला माझं म्हणणं आहे सर बरं का हा माझं म्हणणं असं आहे संजीव बोर माझे मित्र आहेत गंगाधर माझे मित्र आहेत हे मित्र आहेत सरकार सगळ्या पक्षाची विकासाची व्याख्या काय सगळ्या सरकार सगळ्या पक्षाची विकासाची व्याख्या एवढीच आहे की आज निवडून आल्यानंतर पुन्हा निवडून येण्यासाठी जे जे करावं लागतं त्याला विकास हे समजतात आणि अशा प्रकारचा करत असतात असं म्हणूया ठीक आहे जनतेला सुद्धा मी हा प्रश्न विचारला की ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडल्यानं मराठा समाजाचं नुकसान झालंय का बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे प्रेक्षक बघा हा पोल काय सांगतोय हा ओपन पोल आहे युट्यूबवर तुम्ही सगळेजण त्याच्यावरती हजारोंच्या संख्येनं सहभागी झालात पंच्याऐंशी टक्के लोकांना वाटत आहे होय ईडब्ल्यू एस गेल्यानं मराठ्यांचं नुकसान होतंय आणि पंधरा टक्के लोकांना वाटतंय नाही नुकसान होत नाही या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार उद्या पुन्हा भेटू नव्या मुद्द्यासह नवी चर्चा